मुलगी झाली हो या मालिकेच्या सोळा नोव्हेंबरच्या भागामध्ये लढाळवत आहेस आणि लळावून तू तिला सोडून गेलास तर ती शौनक म्हणतो तुला असं वाटतंय की मी तिला सोडून जाईन म्हणून तू मला आताच सोडून जायला सांगत आहेस अगं पाच वर्षापूर्वी मी एक चुकी केली त्याची किती शिक्षा भोगतोय तुला माहिती आहे का म्हणते पाच वर्षांपूर्वी तू मला सोडून गेलास मी हे सहन केलं पण गोजिरी हे सहन करू शकणार नाही त्यामुळे तू आत्ताच्या आता आमच्या आयुष्यातून निघून जा आणि आता तुझ्या या असण्याची शिक्षा मला आणि गोजिरीला भोगायची नाहीयेस त्यामुळे तू पुन्हा मला आणि गोजिरीला भेटू नको आता मात्र शौनकच्या डोळ्यासमोर गोड गोजिरीचं चित्र उभं राहतं आणि तो विचार करतो की हिच्या शब्दाला मान देऊन मी गोजिरी पासून लांब कसा राहू तो म्हणतो मी गोजिरी पासून लांब राहू शकत नाही खरं सांगतोय मी याच्यावर साजिरी म्हणते माझा शब्द आहे की माझ्या मुलीपासून आणि माझ्यापासून तू लांब राहा शौनक म्हणतो ठीक आहे एका चुकीची इतकी शिक्षा असेल ना आयुष्यभर शिक्षा भोगायची असेल तर शिक्षा भोगायला मी तयार आहे तुझ्या इच्छेखात मी तुमच्या दोघींच्या आयुष्यातून लांब निघून जाईन हा माझा शब्द आहे तुम्हाला पुन्हा भेटणार पण नाही असं म्हणून शौनक साजरीला सुरुवात करते या बायकांचं मी थोबाड फोडून ठेवेन इथली मी एवढी मोठी बाई तरी माझ्या तोंडावरती माझा अपमान करतात यांची जीभ हल्ली चुरू चुरू चालायला लागले उलट उत्तरं काय उलट बोलतात काय मागे कुजबुजतात काय मला हे सहन होत नाही विलास म्हणतो आहे अगं काय झालं याच्यावरती दमयंती बोलते अरे माझं लग्न झाल्यापासून मी या वाड्यात राहते आजूबाजूच्या परिसरामध्ये मीच मोठी बाई असेल तरी सुद्धा हे लोक माझा अपमान करतायत आता डोहाळ जेवण आहे अख्ख्या वाडीतल्या सगळ्यांना आमंत्रण आहे पण आपल्याला बोलणं नाही विलास म्हणतो का ग असं का झालं याच्यावरती दमयंती म्हणते आपली अब्रू गेली ना आपली अब्रू राखली असते तोपर्यंत लोक मान देतात अब्रू आहे तोपर्यंत मान असते अब्रू गेली की मान मिटतो याच्यावरती विलास म्हणतो अब्रू जाण्यासारखं काय झालंय आता मात्र दमयंती बोलते की अरे आपण बघितलं ना काय झालं ते साजिरी आणि इकडे भूषण या दोघांना एका रूम मध्ये पकडलं लोणी आणि हाग एकत्र काय करणार असंच लोक विचार करणार ना आपल्या आपल्या पोरीवरती विश्वास असला तरी लोकांचा नसतोच ना आता साजिरीमुळे आपल्या घराण्याची मिळणार तिच्यामुळे लोक आपल्याला म्हणून आजी फाड फाड बोलत असते तितक्यात तिथे साजिरी येते आर्या म्हणते आई शांत बसा पण आजी कुठली ऐकायला आता साजिरी हे सगळं ऐकते आणि साजिरी रडकुंडीला येते आणि म्हणते या लोकांच्या या लोकांच्या साठी मी लग्न करायचं तुमचा माझ्यावरती विश्वास आहे माझा माझा स्वतःवरती विश्वास आहे मग हे लोक कोण आले माझे अब्रूचे धिंडवडे काढायला आणि या लोकांसाठी मी लग्न करायचं मी भूषण सोबत लग्न करू शकत नाही असं सडेतोड उत्तर देऊन साजिरी आता आज जाते ती विला हो विलास आणि म्हणतो आई बघितलं तुला हेच हवं होतं का तिला त्रास होईल असं आपण विचार करायचा का ती आजी म्हणते बघ बाईची तडा गेला की गेला मग तिला पण लोकसारखे हिणवत राहतील विलास म्हणतो अगं पण तू तिचा विचार करशील की बाजूच्या लोकांचा तिच्या मनाचा आपण विचार करायचा की लोक काय म्हणतील याचा मला तुझं हे म्हणणं पटत नाही साजिरीची मर्जी असते शिवाय मी लग्न लावून देणार नाही असं म्हणून विलास निघून जातो आजी म्हणते मी पण इथे बसले साजिरीचं लग्न कसं होत नाही हे हे सुद्धा मी बघते करण्यासाठी मला वाईट व्हायला लागेल पण साजिरीचं लग्न भूषण सोबत लावूनच येणार त्यासाठी मी वाईट ठरले तरी सुद्धा चालेल अब्रूचे धिंडवडे निघाले तरी सुद्धा चालेल असा विचार करून दमयंतीला फक्त साजिरी आणि भूषणचं लग्न लावणं हा एकच उद्देश असतो त्यासाठी ते देवा देवाची आता प्रार्थना करत असते इकडे आता दुखावलेली साजेरी रूम मध्ये येते तिच्यावरती एकाच वेळेला दोन आघात झालेले असतात आणि त्यावेळेला उमा तिला समजवायला येते उमा म्हणते बाळा तू आजीच्या बोलण्याकडे लक्ष नको देऊस तुला आजीचा स्वभाव माहिती आहे ना तू नको लक्ष देऊस पण साजेरी काही ऐकायला तयार नसते ती म्हणते आता मला फक्त एकटीला राहायचं आहे तुम्ही कुणीही इथे थांबू नका आर्या म्हणते आई साजेरीच्या म्हणण्याचा आपण रिस्पेक्ट या आपण इथून जाऊया ती शांत झाली की आपण पुन्हा येऊ असं म्हणून आर्या आता उमाला बाहेर घेऊन जाते साजिरी एकटीच रडत बसते आणि आजीचं वाक्य आणि वाक्य तिला आठवतं की साजिरीमुळे आपल्या घराण्याची अव्रुधुळीला मिळते तिच्यामुळे चार बायकांच्यात मान मिळत नाही असं सगळं सगळं साजिरी आठवते आणि रडायला लागते आजीचे टोचणारे शब्द साजिरीच्या कानामध्ये घुमत असतात आणि ती विचारी एकटीच रडत आपले कान बंद करून घेते नंतर साजरी रडता रडता तिला शौनक सोबतचे पण सगळे क्षण आठवायला लागतात ती मंगळसूत्र पाहते आणि आपण शौनकला किती रूढपणे बोललो त्याला आपल्यापासून गोजरेपासून लांब राहायला सांगितलं या सगळ्याचं तिला वाईट वाटत असतं आणि ती आता दोन्ही आघात सहन न झाल्याने एकदम हमसून हमसून रडत असते तेव्हा इकडे शौनक पण मोठा आघात झालेला असतो आणि तो, तो त्याच मेंटल अवस्थेमध्ये घरी में येतो त्याचं लक्ष नसतं वैशाली पाहते शौनक तंद्रित आहे मग ती शौनकला थांबवते अरे शौनक काय झालं पण शौनक बोलण्याच्या मनस्थितीत नसतो वैशाली म्हणते शौनक अरे थांब ना इकडे ये बस पाणी पी शांत हो काय झालंय मला सांग बर आता मात्र शौनक मनातली सगळं खंत असते ती आता वैशाली समोर बोलतो आणि तो साजिरीने त्याला जे वचन दिलंय किंवा लांब राहायला सांगितलंय ते सगळं सगळं घडलेला प्रकार आता वैशालीला सांगतो वैशाली, सांग वैशाली म्हणते शौनक जे झालं ते वाईटच झालं कल्याणी पण मागून हे सगळं ऐकते आणि ती म्हणते वाईट काय झालं चांगलंच झालं याच्यावरती वैशाली म्हणते काय बोलताय ताई वैशाली म्हणते शौनक खेबक तू आता साजरी पासून लांब राहणंच योग्य आहे तिचं लग्न झालंय आणि गोजिरीत तुझी मुलगी नाहीये तर ती आता तिच्या नवीन नात्यामधून तयार झालेली आहे त्याच्यामुळे तू आता तिच्यापासून लांब होणंच आवश्यक आहे वैशाली विचार करते सांगून टाकू का खरं की गोजिरी शौनकचीच मुलगी आहे पुढे कल्याणी म्हणते तू जेवढ्या वेळेला साजरीच्या जवळ जाशील ना त्यामुळे तिला त्रास होईल तिचा नवरा तिच्यावरती संशय घेईल त्यांच्या नात्यामध्ये परिणाम होईल परिणाम गोजिरीवरती होईल त्यामुळे तू एक लक्षात ठेव तू साजिरीपासून लांब राहणं योग्य आहे आणि तू लांब राहण्यासाठी तू लग्न करायला पाहिजेस त्याशिवाय दुसरा पर्याय नाही आता वैशाली सगळं शौनकला सांगण्याच्या तयारीत असते कारण इकडे कल्याणीने शौनकचं दुसऱ्या लग्नाचा घाट घातलेला असतो वैशाली विचार करत असते त्याच वेळेला आता इकडे कल्याणी पुढे सांगत असते हे बघ तुझ्या बाबांचं आणि माझं बोलणं झालेलं आहे त्यांचं पण हेच म्हणणं आहे की तू दुसरं लग्न करावं आता वैशाली शांत बसते शौनक पुन्हा एकदा विचार करायला लागतो नंतर इकडे केदार घरी आल्यावरती तो पुन्हा शौनक सोबत बोलायला लागतो आणि म्हणतो तुझ्या आईचं म्हणणं बरोबर आहे साजिरीचं सा दुसरं लग्न झालं असेल गोजिरीच तिच्या नवऱ्यापासूनची मुलगी असेल तर तुला त्यांच्या आयुष्यातून लांब जाणं हे सगळ्यांसाठी योग्य आहे तू त्यांच्यामध्ये लुडबुड केलेली चालणार नाही आणि आता तुझ्या दुसऱ्या लग्नाचा निर्णय फिक्स झालाय उद्यापर्यंतचा वेळ आहे तुझा जो काही निर्णय आहे तो सांग आणि दुसऱ्या लग्नाला तयार हो असं म्हणून केदार आता आपला था, ठाम निर्णय शौनकला सांगतो शौनकला मात्र साजेरीशिवाय दुसरं कुणीच दिसत नसतं त्यामुळे त्याला वाईट वाटतं इकडे आता पाटील ती विलास चोरून आपल्या ती वॉचमनच्या निघतो आणि त्याला रोहन पाहतो विलासने डोक्यावर ती पांघरून नये म्हणून त्यामुळे रोहनला वाटत चोर आलाय भूषण पण तिकडे येतो आणि दोघं दोघं चोर 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 असं म्हणत आता इकडे विलासला मारतात भूषणच्या लक्षात येतो तो रोहनला म्हणतो अरे थांब हे बाबा आहेत सगळेजण आवाजाने बाहेर येतात उमा म्हणते बोला कुठे चालला होता तुम्ही विलास म्हणतो मी ना वॉचमनची नोकरी करतो तिथेच चाललो होतो आता मात्र सगळ्यांना धक्का बसतो उमा म्हणते किती दिवस हे विलास म्हणतो दीड महिना आता मात्र उमा आई आणि इकडे साहजिरी सगळ्यांच्या डोळ्यात पाणी येतं कारण पैशासाठी घर चालवण्यासाठी विलास आता रात्री लपून छपून वॉचमनची नोकरी करत असतो हे सत्य समोर आल्यावरती सगळ्यांनाच वाईट वाटतं आणि सगळ्यांना धक्का सुद्धा बसतो